आदरणीय शरद क्षेत्रीय संगठन के अध्यक्ष रेखो देवान कॉमनवेल्थ चटक शैलाई सरोजताई कैलाशी तवर अरुण भाऊ प्रेक्षांतर डॉक्टर शंकर साहेब डॉक्टर आपले निकनराव सोदर आणि माझ्या सर्व शेतकरी भावांनो आणि माया बहिणींनो, आज या ठिकाणी हा जो सोहळा झाला, मला अनेकदा हा प्रश्न विचारला गेला, याच्यानंतर विचारला जाणार आहे, कारण मला जो पुरस्कार मिळाला तो थोडा वेगळ्या स्वरूपाचा आहे आणि त्याची फारशी कोणाला माहिती नाही, त्यामुळे मी ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. गेल्या एका वर्षापासून मी इंटरनेटवर लिहितो. आता इंटरनेट संकेतस्थळ व्यावसायिक ही बरेच लोकांना अपरिचित नावे आहेत, तशी मला पण ती एक वर्षापूर्वी अपरिचित नाव होती, मला त्याचं काहीच माहित नव्हतं. पण काहीतरी करायचं म्हणून कॉम्प्युटरवर बसून इंटरनेट कनेक्टिव्हिटी घेऊन मी इंटरनेटवर गेलो आणि गुगल सर्च बॉक्स मध्ये सुरुवात अशी झाली, गुगल सर्च बॉक्स मध्ये मी शेतकरी आत्महत्या हा शब्द लिहिला आणि क्लिक केलं. मला दोन लेख मिळाले. एक लेख होता मायबोलीवर सोनवणे यांचा आणि दुसरा लेख होता एका ब्लॉगवर मेहनतळे यांचा. मी ते दोन्ही लेख वाचले. दोन्ही लेखाचा संबंध होता शेतकरी आत्महत्येशी. आणि ते लेख वाचल्यानंतर माझ्या पहिल्यांदा लक्षात आलं की यांनी जे लिहिलंय हे वस्तुस्थितीपासून फार दूर आहे. मग म्हटलं आपणच काहीतरी लिहायला पाहिजे इथे, त्याच्याशिवाय आपली बाजू कुणाला कळणार कशी. म्हणणं सोपं असं, तुम्ही असं का लिहिलं तसं काय नाही लिहिलं, पण ज्याला जास्ती जाणीव नसेल तसा तो लिहू शकत नाही. मुंबईत बसणारी लीना मेहंदळे तुमचे दुःख नाही लिहू शकत, कारण त्याचं दुःखच माहिती नाही. तिथे मी एक कॉमेंट लिहिली, तिचा मुद्दा असा होता की शेतकरी मानसिक विकृतीकडे झुकायला लागला म्हणून आत्महत्या करायला लागला. मी तीन लाखाच्या बापवर मेने ब्लॉगवर एक कॉमेंट लिहून टाकली की शेतकरी अजून मानसिक स्थिती ढासलेला नाही. पण त्याच्याकडे बघणारी मुंबईतन ही जी मंडळी आहे यांच्या मला बुद्धीचा संशय यायला लागला. आणि आता तर असं वाटायला लागलं की अशा तऱ्हेनं लेख लिहिणारी व्यक्ती मानसिक विकृतीने ग्रासलेली आहे. अशी कॉमेंट त्यांच्याच ब्लॉगवर लिहिली. त्यानंतर एक निर्णय घेतला, आम्ही स्वतः लेखन केलं आणि इथून माझ्या लिखाणाचा प्रवास सुरू झाला. त्या लेखाचं नाव होतं शेतकरी आत्महत्यावर तज्ञांची मुक्ताफळे. शेतकरी संघटनेमध्ये तो लेख आला आहे, तुम्ही अधिकाधिक वाचला असेल. आणि तिथून खरीखुरी सुरुवात झाली. मी लिहायला लागलो, ते लोकांपर्यंत पोहोचायला लागलं, बरेच लोकांना ते आवडायला लागलं आणि मला असं वाटलं की एक चांगलं व्यासपीठ मिळेल इथं आपण लिहायला पाहिजे. तेव्हा मला असं फारसं माहित नव्हतं, काही स्पर्धा वगैरे असतात, पुरस्कार मिळतात, कुणी कौतुक वगैरे करतं, हे ते काय मला माहित नव्हतं. लिहायला लागलो आणि संघटनेचा विचार मांडायला लागलो. आणि हे सगळं झाल्यानंतर मी स्वतःचा एक ब्लॉग काढला. एक ब्लॉग नंतर पुन्हा तीन असे एकूण माझे पाच ब्लॉग आहे. चार सार्वजनिक संकेतस्थळ आहेत, मायबोली, मी मराठी, मनोगत आणि मिसळपाव, या चार सार्वजनिक संकेतस्थळावर मी लिहितो. त्यानंतर माझे पाच ब्लॉग आहेत, त्यातला हा एक ब्लॉग रामनगर मोगरा म्हणून, या ब्लॉगवर मी लिखाण करतो आणि या सगळ्यांमध्ये कविता हा माझा मुख्य विषय आहे. मागच्या महिन्यामध्ये स्टार टीव्हीने एक स्पर्धा घेतली होती आणि चटक साहेब महत्वाचं म्हणजे त्या स्पर्धेमध्ये जे परीक्षक म्हणून होते, एक साधना संपादकाचे श्री विनोद कुमार शिरसाट, एक माधवराव म्हणून आयटी तज्ज्ञ आणि तिसऱ्या ज्या होत्या त्या लीना मेहंदळे होत्या.
ज्यांच्या ब्लॉगवर तुम्ही मानसिक विकृतीने ग्रासले आहात अशी कॉम्युनिटी त्यांच्या घरात जाऊन लिहिली, त्या परीक्षक होत्या आणि त्यांनी माझा ब्लॉग निवडला. माझ्यासाठी हा एक फार मोठा क्षण आहे आयुष्यातला. त्यांनी स्टार्ट केलेली हजारो ब्लॉग पैकी एकूण 36 ब्लॉग निवडले पुरस्कारासाठी. त्या 36 ब्लॉग मध्ये तरे तरेचे वेगवेगळे विषयाचे ब्लॉग आहेत. आयटी विषयातले आहेत, गद्य लेखनातले आहेत, पद्य लेखनातले आहेत, फोटोग्राफीचे. मी 36 विषयाचे 36 ब्लॉग निवडले. त्यात माझा ब्लॉग था शेती आणि शेतकरी कविता, या ब्लॉगचा 9वा क्रमांक आला. जगाच्या पाठीवर 9वा क्रमांक आला आणि त्याच्याही पुढे जाऊन असं म्हणता येईल की त्या 36 मध्ये कवितांचा म्हणून माझा एकमेव ब्लॉग आहे. तर असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. या महिन्यामध्ये मला मुंबईला बोलावलं जाईल, तिथे पुरस्कार होईल, रेकॉर्डिंग होईल आणि टीव्हीवर तो एक स्वतंत्र एपिसोड म्हणून दाखवला जाईल. हे सगळं ठीक आहे, पण जेव्हा नागपूरच्या भेटीमध्ये चटक साहेबांची माझी भेट झाली, त्यांनी मला म्हटलं की तुझा सत्कार ठरलाय, तर मी थोडा हजरलो असं एवढ्यासाठी की अशी काही आपल्याला सवय नाही सत्कार वगैरे स्वीकारायची. मी त्यांना म्हटलं साहेब हे सत्कार वगैरे बरोबर नाही, टाळलं तर बरं होईल. तर ते म्हणाले आमच्या मुलाचं कौतुक आम्ही नाही करायचं तर तुम्ही करायचं. वर्ध्याला मिटिंग झाली, वर्ध्याच्या मिटिंग मध्ये मी सगळ्यांसमोर म्हटलं की हे टाळलं तर बरं होईल, शक्यतो घेऊ नये. भालशंकर सर, सरोजताई आणि शैलताई म्हणाल्या आपण असं करू, सत्कार नाही करू, कौतुक करू. अरे शब्द बदलतात, कौतुक म्हटलं आता ठीक आहे, कसं सत्कार मी नाही म्हटलं, कौतुक नाही म्हणू शकत नाही. तुम्ही माझं कौतुक करू नका असं म्हणू शकत नाही. शेवटी हा कार्यक्रम ठरला. मी याला थोडी माझी नाराजी होती किंवा मी नाही म्हटलं याचं काही कारण आहे. माझ्यासमोर 3 प्रश्न आहेत ज्याची मला अजूनही उत्तरे मिळालेली नाही.